माडगुळकर, विरार, जिल्हा पालघर इथून आलेली आहे. तुमच्या समोर मी जिजाऊ बोलते हे एक पात्री प्रयोग सादर करीत आहे. राणी माळसाबाई यांच्या पोटी आमचा जन्म झाला. ज्या दिवशी आमचा जन्म झाला त्या दिवशी आमची नगरी सुंदर रांगोळ्या काढून आणि रंगीत पताका लावून सजली होती. हत्तीवरून साखर वाटण्यात आली होती. आमचं नाव ठेवण्यात आलं जिजा. जिजा म्हणजे जय आणि विजय. जय आणि विजय जिच्या नावातच आहे अशी ही सुकन्या अशी जनता म्हणायची. आमचं बालपण सैन्यांची घोडदौड, शस्त्रांचे आवाज आणि योग्य तो न्यायनिवाडा अशा वातावरणामध्ये गेला. आम्ही हळूहळू मोठे होत गेलो. आम्हाला बऱ्याच गोष्टी जाणवू लागल्या. आमच्या मनामध्ये बरेच प्रश्न निर्माण झाले. आम्ही एक दिवशी अस्वस्थ होतो. आबासाहेबांना आम्ही प्रश्न केला, आबासाहेब आपण यवनी सत्तेमध्ये जगत आहोत का? कोणीच कसं बंड पुकारत नाही याविरुद्ध? आबासाहेब शांतपणे म्हणाले, जिजा यासाठी लोकांमध्ये एकसंगता असायला हवी. आपली माणसं एकसंघ नाहीत, एकजुटीने राहत नाहीत, मग कसं शक्य आहे हे? मग आमच्या मनामध्ये दुसरा प्रश्न निर्माण झाला, मग आम्ही काय करायला हवं आबासाहेब? आबासाहेबांनी शब्दांची जुळवाजुळव केली आणि आम्हाला सांगितलं, जिजा त्यासाठी ह्या मुर्दाड लोकांना जाग करायला हवं, यांचे श्वास पुण्याला हवेत आणि अन्यायाविरुद्ध, गुलामगिरीविरुद्ध यांच्या मनामध्ये चीड निर्माण करायला हवी, तेव्हाच हे शक्य होईल. ज्यावेळी स्वातंत्र्याचे वारे दशदिशा वाहू लागतात त्याचवेळी म्हणतात गवतालाही पातं फुटतं. अशा वातावरणामध्ये आम्ही वाढत होतो. एक दिवशी आबासाहेब आम्हाला म्हणाले की स्वातंत्र्य काही मागून मिळत नसतं, ते मिळवावं लागत असतं. हातामध्ये धमक असायला हवी. अशा ह्या वातावरणामध्ये आम्ही हळूहळू मोठे होत होतो. आमच्या मासाहेबांचे विचार असे होते की प्रत्येकाला कमीत कमी चार चार पाच पाच भाषा यायला हव्यात आणि आम्ही 6 भाषांमध्ये पारंगत होतो. त्यांचे असे विचार होते की भाषेमुळे प्रगल्भता येते, विचारशील बनतो माणूस आणि मन जुळतात, नातेसुद्धा जुळतात. याचीच प्रचिती म्हणून की काय भोसलेंशी आमचे नातेसंबंध जुळले आणि आम्ही शहाजीराजांशी विवाह करून या घरामध्ये आम्ही पाऊल टाकलो. काही दिवसांनी आम्हाला जाणवलं आमच्या पोटी स्वराज्याचा अंकुर उगवला म्हणून. शहाजीराजे आम्हाला म्हणाले, जिजासाहेब या अंकुराची जोपासना व्हायला हवी, हा अंकुर कोमेजता कामा नये. आम्ही म्हटलं, राजे आपण निश्चिंत असावं, आम्ही वचनबद्ध आहोत आपल्याला, ह्याची जोपासना आम्ही आमच्या जीवाजीव असेपर्यंत करू. काही दिवसातच शिवबांचा जन्म झाला. शिवबा म्हणजे आमच्या जगण्याचा नवा दृष्टिकोन, नवी उमेद होती. आम्ही त्यांना बाल कडूच पाजलं होतं, राजकारणाचे धडे दिले होते, स्त्री पुरुष समानता याबद्दल त्यांना सांगितलं होतं. श्रीकृष्णाच्या महाभारतातील कथा, रामायणातील काही कथा त्यांना आम्ही सांगितल्या होत्या. म्हणजे त्यांना आम्ही लहानपणीच स्वराज्य काय असतं हे सांगितलं. स्वराज्य म्हणजे स्वतःचं राज्य, स्वतःच्या तंत्राने चालणारं ते स्वतंत्र असं राज्य, अशा अनेक गोष्टी आम्ही त्यांना सांगितल्या होत्या. आणि सतीची चाल यासारख्या अनेक अनिष्ट चालीरीतींना आम्ही मोठमाती दिली होती. असं करता करता अशा अनेक घटना घडत गेल्या आणि शिवमा ह्याच वातावरणामध्ये मोठे होत गेले. आम्हाला ह्याच गोष्टींचा प्रभाव म्हणून की काय आम्हाला हजारो लाखो मावळे येऊन मिळाले. त्यांच्या हिमतीवरती, त्यांच्या भरोशावरती, त्यांच्या विश्वासावरती आम्ही स्वराज्याचं तोरणसुद्धा बांधलं. एक घटना अशीच घडली, ती म्हणजे औरंगजेबाच्या दरबारामध्ये शंभूराजे आणि शिवाजी महाराज यांना अटक केली होती आणि त्यांना सोडून आणण्याची आम्ही जबाबदारी आमच्या मावळ्यांवर टाकली होती. आम्ही सांगितलं त्यांना आमच्यासमोर हजर करा. आमच्या मावळ्यांनी जीवाची बाजी लावून, प्राणाची आहुती देऊन त्या दोघांनाही आमच्यासमोर हजर केलं होतं. आता आम्हाला जाणवलं होतं शिवाजी महाराजांना न्यायदानाचा जो हक्क आहे तो प्रस्थापित करून द्यायला हवा. आम्ही काशीचे गागाभट्ट यांना बोलणं धाडून आता आम्हाला जाणू लागलं होतं की शिवबांना न्यायदानाचा हक्क प्रस्थापित करून द्यायला हवा. त्यासाठी आम्ही शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक करायचं ठरवलं. काशीच्या गागाभट्टांना निरोप धाडला, ते आले, त्यांच्या हस्ते राज्याभिषेक करवला. आता आम्हाला जाणवायला लागलं होतं आमचा कार्यकाल संपत आला याची जाणीव झाली होती आम्हाला. आम्ही स्वराज्याकडे, स्वराज्याच्या लाडक्या राजाकडे बघतच आम्ही निश्चिंत झालो होतो. शिवबांची कीर्ती, शिवबांचा जय जयकार, शिवबांचे यश बघतच आम्ही आमचे डोळे मिटले ते कायमचेच.